जय खानदेश, जय महाराष्ट्र। मित्रांनो, जर का तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ खूप कळक झालेला आहे, म्हणून मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। तर मित्रांनो, भेटूया आपण आपल्या व्हिडिओ वरती। तर मित्रांनो, सर्वात आधी आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशन मध्ये जाऊया। तर मित्रांनो, अलाइट मोशन ॲप्लिकेशन मध्ये गेल्यानंतर मित्रांनो प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, आणि जे साईज रेशो आहे ते 4.5 ठेवायचं आहे, आणि क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो। आणि मित्रांनो, प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। इमेजिन व्हिडिओमध्ये जाऊन मित्रांनो आपल्याला एक तुम्हाला एक मी व्हिडिओ इफेक्ट दिलेला आहे मित्रांनो, तो व्हिडिओ घ्यायचा आणि वरती थ्री डॉटवरती क्लिक करायचा आहे आणि फुल टू स्क्रीन करून टाकायचं आहे मित्रांनो। आणि मित्रांनो, आपण एक सॉन्ग घेऊया। तर मित्रांनो, हे जे व्हिडिओ सॉन्ग आहे ते मी एक्स्ट्रा ऑडिओ करून घेतो मित्रांनो, आणि 8 सेकंडवरती जाऊन मित्रांनो हे जे क्लिअर आहे मित्रांनो ते आपण कट करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं, इमेजिन व्हिडिओमध्ये जाऊन एक जे PNG दिलेली आहे मित्रांनो, मी तुम्हाला ती PNG आपण अशा प्रकारे बरोबर सेट करून घ्यायची आणि 8 सेकंडवरती याला पण न्यायचं आहे। तर मित्रांनो, हे जे PNG 8 सेकंडवरती आलेली आहे मित्रांनो, नंतर ना मित्रांनो 8 सेकंदाच्या नंतर आपण कृती मॅमचं एक इमेज घेऊया। तर मित्रांनो, अशा प्रकारे इमेज घेतल्यानंतर मित्रांनो त्याला त्याची साईज जी आहे ती आपल्या स्टेटस च्या मानाने बरोबर ठेवून द्यायची आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे फोटो घेतल्यानंतर त्याची जी लेंथ आहे ते पूर्ण व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे, आणि प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायची, इमेजिन व्हिडिओमध्ये जाऊन मित्रांनो आपल्याला एक शॅडोची PNG दिलेली आहे मित्रांनो, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती घ्यायची आहे, तिला अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे मित्रांनो, आणि याची जी लेंथ आहे ती पूर्ण व्हिडिओवरती वाढवून घ्यायची आहे। आणि मित्रांनो, पुन्हा 8 सेकंडवरती यायचं आहे आणि इमेजिन व्हिडिओमध्ये जायचं आहे। आणि मित्रांनो, एक कृती मॅमचं जे टेक्स्ट आहे ते मी दिलेलं आहे मित्रांनो, ते टेक्स्ट बरोबर इथं सेट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो। तर मित्रांनो, टेक्स्ट जे आहे ते चांगल्या प्रकारे सेट झालेलं आहे मित्रांनो, याची पण लेंथ आपण व्हिडिओच्या लास्टपर्यंत नेऊया, आणि प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मित्रांनो एक जे शेप आहे मित्रांनो ते सिलेक्ट करायचं आहे, आणि त्या कलरमध्ये जाऊन त्याला ब्लॅक कलर असं द्यायचं आहे, आणि ब्लेंडिंग आणि ॲपोसिटीमध्ये जाऊन मित्रांनो त्याची ब्लेंडिंग ॲपोसिटी आपल्याला 50% ठेवायची, आणि याची जी लेंथ आहे ते पूर्ण व्हिडिओवरती वाढून घ्यायची, आणि तिच्यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो शेपवरती, आणि इफेक्ट्समध्ये जायचं आहे, ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे, आणि ऑपेसिटी आणि विजिबिलिटीमध्ये जायचं आहे मित्रांनो। त्याच्यामध्ये गेल्यानंतर फर्स्ट जे ऑप्शन आहे ब्लिंक, त्याच्यावर क्लिक करायचं आहे, आणि याची जे ड्युरेशन आहे मित्रांनो ते अशा प्रकारे सेट करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, आपण ड्युरेशन जे आहे ते सेट केलेली आहे मित्रांनो, आणि व्हिडिओच्या स्टार्टिंग पॉईंटला यायचं आहे, आणि प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून इमेजिन व्हिडिओमध्ये जायचं आहे। आणि मित्रांनो, जे तुमच्या चॅनलचे जे लोगोस आहे मित्रांनो त्या तुम्ही चांगल्या प्रकारे सेट करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, मी माझ्या चॅनलचे जे लोगो आहे ते सेट करून घेतो आहे मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो नक्की लाईक नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो। तर मित्रांनो, मी अशा प्रकारे जे चॅनलचे लोगोज आहेत ते सेट केलेले आहे मित्रांनो, आणि मित्रांनो आपल्याला एकदा बघून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे व्हिडिओ आपला रेडी झालेला आहे मित्रांनो। आणि मित्रांनो, आपल्याला बॅक येऊन जायचं आहे, आणि जे मी प्रोजेक्ट दिलेला आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, आणि जे 2 नंबरचं ऑप्शन आहे कृती मॅमच्या फोटोवर क्लिक करायचं आहे, इफेक्ट्समध्ये जायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करायचं आहे, आणि कॉपी पेस्ट करून टाकायचं आहे मित्रांनो, आणि आपल्या मेन प्रोजेक्टवरती जायचं आहे मित्रांनो। त्याच्यावर गेल्यानंतर जो कृती मॅमचा फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, आणि इफेक्ट्समध्ये जायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करायचं आहे, आणि पेस्ट इफेक्ट करून टाकायचं आहे, पुन्हा बॅक येऊन आपल्या प्रोजेक्टवर यायचं आहे, आणि जे वरचं जे फोटो आहे मित्रांनो त्याच्यावरची जे इफेक्ट आहे मित्रांनो ते कॉपी करून घ्यायचं आहे, आणि मेन प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो, आणि जे आपली इमोजी आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, आणि तो इफेक्टवर जायचा आहे, 3 डॉटवर जायचं आहे, आणि पेस्ट इफेक्ट करून टाकायचा आहे मित्रांनो। अशा प्रकारे मित्रांनो आपले जे स्टेटस जे आहे ते आपले चांगल्या प्रकारे मित्रांनो आपलं रेडी झालेलं आहे। तर मित्रांनो, जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा व नक्की जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो। अशाच प्रकारचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ येत राहतात मित्रांनो। धन्यवाद।